सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसह आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडले. एका महिन्यात निर्णय न झाल्यास राज्यस्तरीय आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायद्याला 1 मे 2017 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र आजही ग्रंथालयातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जाते. अशा प्रकारे ग्रंथालय कर्मचाऱ्यांची होणारी परवड शासनाला दिसत नाही किंवा या चळवळीकडे लक्ष द्यायलाही शासनाकडे वेळ नाही, किंबहुना या चळवळीचे महत्त्व कळलेले नसल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाने केला आहे. आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्या वतीनं हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही पुरुषच्या या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत. आमची जी मागणी आहे ती सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित प्रश्नांना चळवळीच्या किमान सुवर्ण महोत्सवी वर्षात तरी न्याय मिळण्याबाबत. 1 मे 1967 रोजी ग्रंथालय कायदा संमत झाला आणि 1 मे 2017 रोजी ह्या ग्रंथालय कायद्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, पण तरीसुद्धा या ग्रंथालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते आजसुद्धा अत्यल्प वेतनावर काम करत आहेत. हे कर्मचारी किमान वेतनाच्या कक्षेतसुद्धा मोडत नाहीत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ही जी बाब आहे ही निश्चितपणे पुरोगामी आणि प्रगतिशील समजल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला पुसणावं नाही. ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान जगता येईल एवढं तरी माफक वेतन शासनाने आम्हाला दिलं पाहिजे, आणि हे जर झालं नाही तर आणि भविष्यामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करायला शासन आम्हाला भाग पडेल, कारण ग्रंथालय चळवळ ही सनच्छिर मार्गाचाच नेहमी अवलंब करते. हे कधीही हिंसक आंदोलन करत नाही, पण शासनाने आमच्यावरती कृपया वेळ आणू नये अशी कळकळीची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघाच्या वतीने आपल्याला करीत आहोत.